रविवार भेटीला आलेल्या बुलढाण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी अंधेरी निवडणुकीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर आता पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचं विधान त्यांनी केलं. क्रीडा विश्वात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अपेक्षेनुसार माजी कसोटी क्रिकेटपटू आणि 1983 सालच्या विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाचे स्टार खेळाडू रॉजर विन्नी यांची नियुक्ती झाली आहे. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. भेटीला आलेल्या बुलढाण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी अंधेरी निवडणुकीवरून भाजपवर टीका केली आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि इतरांना विनंती करावी असं मत व्यक्त केलं जात होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अंधेरीची पोटनिवडणूक होणार त्याबद्दलही काही जणांना वाटतं की मी विनंती केली आहे, पण मी का विनंती करू असा सवाल त्यांनी केलाय. माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, माझं चिन्ह गोठवलं, एवढं करूनही उमेदवार देऊन नंतर पळ काढलात, मग एवढं सगळं कशाला गेलं? फक्त आपल्याला मनस्ताप द्यायचा, आपल्याला छळायचं आणि शिवसेना संपवायची, यासाठी हे सगळं केलं गेलं असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला. मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद दिलं आणि शिवसेना संपली. तुम्ही 39 वर्ष शिवसेनेत होतात असं म्हणत मग एवढी वर्ष काय दाड्या करत होतात असा सवाल करत आणि राणेंची नक्कल करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राणे आणि त्यांच्या पुत्रालाही लक्ष्य केलंय. जाधव पुढे म्हणाले, तेव्हा अंधेरी कोरेगावमध्ये मशीनचे तबेले होते, शिवसेनेने काहीच केलं नाही, तर 39 वर्ष काम करून मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भाद्रत होतात का असा सवाल त्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक मोठं विधान केलंय. शिवसेनेनंतर आता पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. शिवसेनेत पडलेल्या फुटीवर भाष्य करताना रोहित पवार यांनी याबाबतचं भाष्य केलंय. आमच्या घराण्यात फूट पाडण्याच्या विरोधकांचा प्रयत्न आहे. पवार घराण्यात वर्चस्वाची लढाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही फुटेल असं विरोधकांना वाटतं. शिवसेनेनंतर विरोधकांचे पुढचे टार्गेट आम्ही असू शकतो असं रोहित पवार यांनी म्हटलं. शिवसेनेनंतर आता पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रोहित पवार यांचे काका अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलंय. रोहितला या विधानामागचा अर्थ नेमका काय आहे ते विचारतो, पण भाजपा, काँग्रेस, मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना या प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं असं अजित पवार यांनी म्हटलं. महाराष्ट्राला लवकरच एक राज्यगीत मिळणार असून सर्वांच्याच तोंडी बसलेलं एक सुप्रसिद्ध गीत यासाठी अंतिम करण्यात आलंय. मूळ गीताची लांबी जास्त असल्यामुळे या गीतामधील फक्त पहिली 2 कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्यावर एकमत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राज्यगीतासाठी गरजा महाराष्ट्र माझा या गीताची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. गरजा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारं गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जय, दिल्लीचेही तप्त राखतो, महाराष्ट्र माझा ही भावना आहे. यातली 2 कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार केलाय असं मुनगंटीवार म्हणाले. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूच्या संदर्भात तपास करणाऱ्या न्यायालयीन चौकशी आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना केली आहे. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्या भूमिकेबद्दलही आयोगाने प्रश्न उपस्थित केले असून तमिळनाडू सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावरही संशय व्यक्त केला जातो. जयललिता यांचा 2016 मध्ये रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने ऑगस्ट महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर केला असून सरकारने विधिमंडळाच्या पटलावर ठेवलंय. केदारनाथ तीर्थस्थळाकडे गेलेल्या एका खासगी कंपनीचे एक हेलिकॉप्टर त्या भागात कोसळून झालेल्या अपघातात वैमानिकासह 7 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. हे हेलिकॉप्टर एका डोंगराला धडकून हा अपघात झालाय. त्या भागात सध्या धुक्याचं साम्राज्य आहे, त्यामुळे वैमानिकाला अंदाज न आल्याने ते एका डोंगराला धडकलं. हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह 7 जण होते. उत्तराखंडमधील केदारनाथ तीर्थस्थळाचे दर्शन झाल्यानंतर यात्रेकरूंना घेऊन येणारं हे हेलिकॉप्टर केदारनाथ पासून 2 किलोमीटर अंतरावर कोसळलं. तत्पूर्वी या हेलिकॉप्टरला आग लागली होती असं काहींचं म्हणणं आहे, पण हेलिकॉप्टर त्यानंतर एका डोंगराला धडकलं आणि कोसळलं. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धारमी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करून यांच्या चौकशीचा आदेश दिला. काश्मीरात दहशतवाद्यांकडून काश्मीरी पंडित आणि स्थलांतरित मजुरांच्या हत्या सातत्याने होत असून त्याबद्दल अनेक काश्मीरी स्थलांतरित पंडित संघटनांनी मंगळवारी आपला तीव्र आक्रोश व्यक्त केलाय. काश्मीर खोऱ्यातील या नेमक्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी
या संघटनांनी एक सत्य शोधन समितीही नेमली आहे पनून काश्मीर जम्मू आणि काश्मीर विचार मंच काश्मीर रूट्स यूथ फॉर पनून काश्मीर ग्लोबल काश्मीरी पंडित डायस्पोरा या संघटनेच्या प्रतिनिधींनी आज एक बैठक घेतली आणि त्यांनी काश्मीर खोऱ्यात घडणाऱ्या या हत्येंच्या प्रकाराबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी काही ठिकाणी जोरदार निदर्शनही करण्यात आली. दक्षिण काश्मीरच्या शौपियान जिल्ह्यात शनिवारपासून झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये दोन स्थलांतरित मजूर आणि एक काश्मीरी पंडितांच्या हत्येची घटना घडली आहे. रशियाने आज पुन्हा एकदा युक्रेनच्या शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला केलाय. वीज आणि पाणी पुरवठ्याच्या केंद्रांवर झालेल्या या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाणी पुरवठा खंडित झालाय. युक्रेनमधील किमान एक तृतीयांश वीज वितरण केंद्र गेल्या आठवड्यातच बंद पडली आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभर अंधार पसरलाय असं अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आता कोणतंच कारण उरलं नाहीये असंही झेलेन्स्की यांनी म्हटलंय. रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माऱ्यामध्ये झायतोमीर या लष्करी तळ असलेल्या शहराचाही वीज आणि पाणी पुरवठा खंडित झालाय. हे शहर राजधानी किव पासून 140 किलोमीटर अंतरावर. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अपेक्षेनुसार माजी कसोटी क्रिकेटपटू आणि 1983 सालच्या विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाचे स्टार खेळाडू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून बिन्नी यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. सचिवपदी जय शाह हेच कायम राहिले आहेत. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र ठाकूर यांचं नाव मागे पडलं तर श्रीनिवासन यांचं वय 78 वर्ष असल्याने त्यांना अनेक सदस्यांनी पाठिंबा नाकारला आहे.